नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्द समूह या घटकांतर्गत शब्द समूहांचा क्रम याच्यावर आधारित काही उदाहरणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। प्रश्न असा असेल, पुढे दिलेल्या उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल। पहिलं उदाहरण आहे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, प्रश्नचिन्ह आणि परिमेय संख्या। हे सर्व संख्यांचे प्रकार आपल्याला क्रमाने दिलेले आहेत। सर्वात आधी नैसर्गिक संख्या आहे, त्यानंतर पूर्ण संख्या आहे आणि त्यानंतर येणारा संख्यांचा प्रकार कोणता असा प्रश्न आपल्याला विचारला। त्यासाठी चार पर्याय दिले आहेत, पूर्णांक संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या किंवा यापैकी नाही। या प्रश्न प्रकारामध्ये संख्यांचा अगदी मूलभूत प्रकार आहे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या आपण त्यांना म्हणतो, ज्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 अशा संख्यांचा आपण उपयोग करतो। तर हा संख्यांचा मूलभूत प्रकार आहे, त्यांना आपण मोज संख्या असंही म्हणतो। त्यामध्ये जर शून्य मिळवलं तर पूर्ण संख्या आपल्याला मिळतात, म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये शून्य आपण मिळवल्यानंतर आपल्याला पूर्ण संख्या मिळतात। त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह आहे, याचा अर्थ त्याच्यानंतर संख्यांचा कोणता प्रकार येईल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे। आणि त्यानंतर परिमेय संख्या आपल्याला दिलेली आहे। मग आपल्याला माहिती आहे की या पूर्ण संख्यांमध्ये शून्य आणि सर्व धनसंख्या आहेत। जर याच्यामध्ये आपण ऋणसंख्या मिळवल्या, म्हणजे -1, -2, -3, तर ह्या संख्यांना आपण म्हणतो पूर्णांक संख्या, कारण पूर्णांक संख्या म्हणजेच सर्व धनसंख्या, सर्व ऋणसंख्या आणि शून्य या सर्वांना एकत्रितपणे आपण म्हणतो पूर्णांक संख्या। त्यामुळं नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर पूर्ण संख्या आणि पूर्ण संख्या झाल्यानंतर संख्यांचा पुढचा प्रकार असला पाहिजे पूर्णांक संख्या। त्यामुळं या चार पर्यायापैकी पूर्णांक संख्या हा पहिला पर्याय दिला आहे, त्यामुळं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी उत्तर येईल पूर्णांक संख्या। आणि पूर्णांक संख्यांवर आधारित पुढचा घटक आपल्याला मिळतो परिमेय संख्या। त्यामुळं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जर पूर्णांक संख्या हे पद आपण ठेवलं तर हा शब्द समूह आणि त्यातील क्रम पूर्ण होतो। त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पूर्णांक संख्या। आणखी एक उदाहरण आपण पाहूया, शब्द समूहाचा क्रम दिलाय दैनिक, साप्ताहिक, प्रश्नचिन्ह आणि मासिक। चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत, त्रैमासिक, वार्षिक, पाक्षिक आणि वर्तमानपत्र। या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जर आपल्याला कोणते पद येईल हे ठरवायचं असेल तर त्याआधी या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ। दैनिक याचा अर्थ जे दररोज प्रकाशित होते त्याला आपण दैनिक म्हणतो, साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून एकदा प्रकाशित होतं त्याला आपण साप्ताहिक म्हणतो, मासिक याचा अर्थ महिन्यातून एकदा प्रकाशित होतं त्याला आपण मासिक म्हणतो। तर मासिकच्या अगोदर इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि त्यासाठी चार पर्याय दिलेत, त्रैमासिक, वार्षिक, पाक्षिक आणि वर्तमानपत्र। पैकी वर्तमानपत्र हा पर्याय तर इथं असू शकत नाही, कारण आपल्याला एखादं प्रकाशन किती दिवसांमध्ये प्रकाशित होतं यावरून हा शब्द समूहांचा क्रम तयार केला आहे। वार्षिक हाही पर्याय इथं असू शकत नाही, कारण मासिकच्या अगोदर वार्षिक येणं शक्य नाही। त्रैमासिक म्हणजे 3 महिने, 3 महिन्यातून एकदा, त्यामुळं त्रैमासिक हे सुद्धा मासिकच्या आधी येऊ शकत नाही। त्यामुळं मासिकच्या आधी येऊ शकतं असा एकच शब्द इथं आहे, ते म्हणजे पाक्षिक। पाक्षिक याचा अर्थ 15 दिवसांमधून एकदा प्रकाशित होणार आहे, म्हणजेच दैनिक साप्ताहिक झाल्यानंतर पाक्षिकच असलं पाहिजे 15 दिवसातून जे प्रकाशित होतं ते। त्यामुळे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी शब्द येईल पाक्षिक। त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पाक्षिक। आणखी एक प्रश्न आपण घेऊ, शब्द समूहांचा क्रम दिलाय बिंदू, रेषाखंड, प्रश्नचिन्ह आणि रेषा। चार पर्याय त्यासाठी दिलेत, किरण, प्रतल, चौकोन किंवा त्रिकोण। आता इथं सुद्धा सुरुवात पहिल्या शब्दापासून करूया। तो पहिला शब्द आपल्याला दिला आहे बिंदू, समजा हा एक बिंदू आपण घेतला ए, त्याच्यानंतर त्यावरून तयार होणारी पुढची आकृती आहे रेषाखंड। कारण जर 2 बिंदू आपण घेतले आणि ते 2 बिंदू परस्परांना आपण जर जोडले तर त्याच्यापासून रेषाखंड तयार होतो। आणि शेवटचा शब्द आपल्याला दिला आहे रेषा। रेषा तयार व्हायच्या आधी एक आकृती आपल्याला इथं निश्चित करायची आहे, त्यासाठी चार पर्याय किरण, प्रतल, चौकोन आणि त्रिकोण दिलेले आहेत। मग यापैकी किरण हा जर आपण विचार केला तर किरण याचा अर्थ जर एखादा रेषाखंड आपल्याला दिला असेल आणि तो रेषाखंड जर एकापासून आपण अमर्यादित वाढवत गेलो तर त्याला म्हणतो आपण किरण।
म्हणजे रेषाखंडाच्या नंतर तयार होणारी आकृती आहे किरण. त्यामुळं बिंदू रेषाखंड झाल्यानंतर किरण हा शब्द इथं असला पाहिजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी, कारण त्याच्या पुढं किरणच्या पुढची आकृती असणाऱ्या रेषा जी दोन्ही बाजूला अमर्याद वाढत असणार आहे, आणि तो पर्याय आणि तो शब्द आपल्याला चौथा शब्द दिलेला आहे. त्यामुळं रेषेच्या अगोदर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असला पाहिजे किरण, म्हणजेच पर्याय क्रमांक एक किरण हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे.